ಅಂದ್ರೆ ನಮಸ್ಕಾರ, ನಿಮ್ಮಾದ ಪರಿಚಯ ಕೊರಂದಿತು ಶಿವರಾಜ್ ನಿವೃತ್ತಿ ಪಲ್ಲುವರ್ ಒಟ್ಟಿ ಅಗೋದರ ಸರ್ಪಂಚ್ ಹೋತಿ ಆನಿ ಆತಾ ಸರ್ಪಂಚ್ ಪದಾಸತಿ ಮಾಜಿ ಪತ್ನಿ ಸೌ ಸುರೇಖ ಶಿವರಾಜ್ ವರ್ ಒಟ್ಟಿ ವ ವಸಂತ ಗ್ರಾಮ ವಿಕಾಸ ಪ್ಯಾನಲ್ ಕಡೂನ್ ಮೀ ತುಮ್ಹಾಲಾ ಬೋಲತೋ ಆನಿ ಸರ್ವ ಗಾವಕರ್ಯಾನಿ ವಿನಂತಿ ಕೆಲಿ ಮ್ಹಣೂನ್ ಆಮ್ಹೀ ಸರ್ವ ಪ್ಯಾನಲ್ ತಯಾರ್ ಕೆಲಿಲ ಆಹೆ ಆನಿ ವಸಂತ ಗ್ರಾಮ ವಿಕಾಸ ಪ್ಯಾನಲ್ ಕಡೂನ್ ಆಜಪರ್ಯಂತ ಪುಢೆ ಯೇಣಾರ್ಯಾ ಕಾಳಾತ್ गावच्या विकासासाठी सर्व जनतेने आम्हाला सांगितले त्या पद्धतीने आम्ही जनतेपुढे जाऊन विनंती करत आणि जनतेचा भरपूर प्रतिसाद भेटत आहे आणि येणाऱ्या काळात गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गेल्या कार्यकाळामध्ये तुम्ही विकासाची कामे काय काय केली? गेल्या काळात पहिल्यांदा आम्ही शाळा दुरुस्ती, अंगणवाडी नवीन इमारत, मातंग वस्तीकडे जाणारा स्मशानभूमीचा शिशी रस्ता, शेतीकडे जाणारे पालकमंत्री शेतपानन रस्ते, तसेच पूल वजा बंधारा दोन गावाला संपर्क जोडण्यासाठी नवीन पूल केलेला आहे. पाणी कायमस्वरूपी पाण्याची टंचाई मुक्त गाव होण्यासाठी आम्ही कोल्हापुरी पूल वजा बंधारा घेतलेला आहे मोठा. आणि हर घर नळ जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नळ कनेक्शन आमचं जवळपास 90% काम झालेलं आहे. एक 10% काम आमचं बाकी राहिलेलं आहे, तरी एका महिन्याच्या आत आम्ही पूर्ण करून प्रत्येक घरी नळ हे आम्ही चालू केलेलं आहे. आणि प्रत्येक कुटुंब हे लखपती होण्यासाठी 10 वार्षिक नियोजन आराखड्यामध्ये आमचं ताकबिडी हे गाव तालुक्यात पहिला नंबर आम्ही घेतलेला आहे. आणि प्रत्येक कुटुंबाला हे लाभ भेटला पाहिजे आणि प्रत्येक कुटुंब सक्षम झालं पाहिजे ही आमची संकल्पना आहे. येणाऱ्या काळात आम्ही महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता, तसेच महादेव मंदिर ताकबीड ते महादेव मंदिर तलबीडकडे जाण्यासाठीचा रस्ता करायचा आहे. आणि जुनं गाव ते नवीन गाव हे पण रस्ता करायचा आहे. आणि जुनं गाव ते कुंटूर फाटा हे रस्ता प्रस्तावित आहे. आणि येणाऱ्या काळात आम्ही ताकबीड लालुंडी मांजरम हे पण मधला मार्ग रस्ता करण्यासाठी प्रस्तावित केलेले आहे. आणि राहिलेले उर्वरित पांदन रस्ते आणि गावच्या विकासासाठी आम्ही महादेव मंदिर परिसरात सीसी रस्ता व फ्युअर ब्लॉक, महादेव मंदिर परिसरामध्ये एक सभागृह मोठं 50 लाख रुपयाचं जवळपास आम्ही प्रस्तावितमध्ये ठेवलेलं आहे. आणि मातंग वस्ती व दलित वस्तीमध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचं एक सभागृह आम्ही जनतेपुढे ठेवलेलं आहे. आणि ते पण मागणी आम्ही प्रस्तावित करीत आहे. आणि येणाऱ्या काळात एकही घर असं आमचं की सीसी रस्ताऐवजी किंवा नालीऐवजी किंवा पाण्याऐवजी हे पूर्ण सुविधा देण्यासाठी आम्ही सक्षम आहात. आणि येणाऱ्या काळात राहिलेले काम आम्ही पूर्ण करणार आहात आणि जनतेला दिलेला आश्वासन आम्ही ते पूर्ण करणार असं गावकऱ्यांना आम्ही